या ठिकाणी आपण एका पातेल्यात 2 लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलेला आहे। आपण आता दुधाला छान उकडी येऊ देणार आहोत। या ठिकाणी आपली गॅसची फ्लेम मीडियम आहे। आपल्या दुधाला उकडी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। अशा प्रकारे आपल्या दुधाला छान उकडी आलेली आहे। आता आपण दूध लो टू मीडियम फ्लेम वरती आटवून घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी दुधाला सारखं ढवळत राहायचं आहे। या ठिकाणी आपण 15 मिनिटं दूध छान आटवून घेतलेलं आहे। बघा आपलं दूध निम्म झालेलं आहे। आता आपण त्यात थोडे थोडे ड्रायफ्रूट टाकणार आहोत। मी या ठिकाणी 2 ते 3 काजूचे पीस करून घेतलेले आहेत। 2 ते 3 बदामाचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 पिस्त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण साखर टाकणार आहोत। मी या ठिकाणी हा बाउल भरून साखर टाकत आहे। या ठिकाणी मी 1.5 बाउल साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही कमी किंवा जास्त साखर वापरू शकता। आपण आता 15 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेम वरती उकडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली रबडी म्हणजेच बासुंदी तयार झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत। आपल्याला बासुंदी करायला पूर्ण अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटं लागलेले आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि बासुंदी सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली रबडी तयार झालेली आहे। रबडी म्हणजेच बासुंदी, बासुंदी ही म्हणली जाते। अशा प्रकारे आपण रबडी काढून घेतलेली आहे। आता मी यावरती काजूचे पीसेस टाकणार आहे। बदामाचे पीसेस करून घेतलेले आहेत मी। बदामाचे पीसेस टाकायचे आहे। आता आपण पिस्त्याचे पीसेस टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण रबडीला गार्निशिंग करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता। बघा आपली रबडी किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला आमचा रबडी म्हणजेच बासुंदीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।